पूर्व मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पर बात करते हुए भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुए ने कहा 2024 में फिर एक बार मोदी लहराने वाली है, उन्होंने अपना घर संभाल के रखना चाहिए। 150 वर देशानी 78% पसंती ज्या नेतृत्वाला दिली असे मोदीजी आणि मोदीजींचा एकेरी उल्लेख करतात। मोदीजींचं वादळ जेव्हा महाराष्ट्रात येईल ना तेव्हा उद्धव ठाकरे हे उडून जातील। इतकं मोठं वादळ येणार आहे मोदीजींचं आणि ते मोदीजीच्या वादळाला घाबरतात म्हणून मोदीजी करत करत आपला टाइमपास करतात आहे। ते त्यांची उंची काय आहे, मोदीजींची उंची काय आहे, आपली उंची काय आहे, काही कधी विचार कराल का? तुमच्याजवळ दोन लोक राहायला तयार नाही। मोदीजी संपूर्ण जगाला ते मान्यता मिळतात, जगामध्ये भारताला सर्वोत्तम देश करण्याचा निर्णय आणि संकल्प ते करतात, मोदीजी करतात आणि तुम्ही ते त्यांची खिल्ली उडवता। ज्याच्या भरोशावर तुम्ही 2014 2019 तुमचे खासदार तुमचे आमदार निवडून आणले आणि तुमच्या आजूबाजूला जे बसले आता राहिलेले ते सुद्धा मोदीच्या कृपेनं आले आणि त्यांची खिल्ली उडवणे, त्यांच्याबद्दल एकेरी बोलणे हा स्पष्ट बेईमानीपण आहे। ही बेईमानी आहे आणि 2024 मोदींच्या वादळी उद्या किती मशाल लावा त्या विझणारच आहे मोदी यांच्या वादळामध्ये। त्यामुळे मोदीजींची बरोबरी करू नका, कुठं सूर्य कुठं तुम्ही, त्यामुळे बोलताना जरा तारतम्य पाळलं पाहिजे उद्धव ठाकरेजींनी।